उद्योग विश्वात भारताने केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे. भारतीय उद्योग विश्व म्हटलं की आपल्या समोर अंबानी परिवार, अदानी, महिंद्रा अशी नावं येतात. त्यांच्यापैकी एक मोठं आणि तितकंच प्रतिष्ठित नाव म्हणजे रतन टाटा. ऑटोमोबाईल, स्टील किंवा खाद्यपदार्थ असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटा यांनी त्यांचा उद्योग वाढवला. शिवाय भारताला सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मान मरातक मिळवून दिला. सध्या सगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल. अजूनही ईव्ही हा प्रकार तितकासा रुळलेला नाहीये, तरी सध्या रस्त्यावर इलेक्ट्रिक कार आणि बाईक्स दिसायला सुरुवात झाली आहे. यात टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्यांचं आपल्याला सर्रास बघायला मिळतं. पण नुकतीच टाटांनी एक शक्कल लढवली आहे. काय आहे हा जुगाड आणि भारतातील इलेक्ट्रिक कारच्या स्वप्नामध्ये काय आहे टाटांचं पुढचं पाऊल, चला पाहूयात. टाटांनी इलेक्ट्रिक कार बनवण्याचं ठरवलं आणि कोणतीही नवीन जागा खरेदी न करता किंवा कोणतीही नवीन इन्व्हेस्टमेंट न करता त्यांनी जुगाड केला. जुगाड असा की त्यांनी त्यांच्या टाटा मोटर्स या कंपनीच्या फ्लॅगशिप प्लांटमधील न वापरलेले शॉप फ्लोअर पुन्हा तयार केले. इथे कोणतीही फॅन्सी असेंब्ली लाईन उभी न करता अद्ययावत केली. आणखी एक शक्कल म्हणजे टाटांच्या नेक्सॉन या गाडीतील बॅटरी ही हाताने बसवली जाते. फक्त आता तिथेच इलेक्ट्रिक बॅटरीची रिप्लेसमेंट केली जाते. पेट्रोल मॉडेलसाठी डिझाईन केलेला नेक्सॉन बॉडीला इलेक्ट्रिक वाहनामध्ये बदलून टाटांनी खरोखरच कमी खर्चामध्ये एक उत्तम वाहन बाजारात आणलंय. प्रोटोटाईप लॅब म्हणून चुकीचं समजू शकणाऱ्या या क्षेत्रानं सुरुवातीला दिवसाला फक्त 8 SUV बनवल्या. परंतु नेक्सॉन ईव्ही लॉन्च झाल्यापासून 2 वर्षांमध्ये मागणी वाढली आणि आता टाटा आता दिवसाला 100 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक गाड्या बनवतात. जरी त्यापैकी बरेच काही आता जवळच्या दुसऱ्या प्लांटमध्ये हाताळला जात असतील, तरी भारताच्या जुगाड या परंपरेला आकर्षित करणाऱ्या पद्धतीचा टाटांनी वापर केला. या विनम्र सुरुवातीचं जुगाड म्हणजे थोडक्यात केलं काय तर काटकसरी पद्धत पण नवकल्पना आणि वर्क अराउंडचा संदर्भ असणारा प्रकार, आणि हे वापरून टाटा देशाच्या नवीन इलेक्ट्रिक कार मार्केटवर वर्चस्व गाजवतं. आगामी काळासाठी टाटा त्यांचे पॉवर कंपनी चार्जिंग स्टेशनची स्थापना करतात. जॅगवार, लँड रोवर यांचे डिझाईनमध्ये योगदान घेऊन तर टाटा केमिकल्स लिमिटेडची बॅटरी रिसायकलिंग आणि स्थानिक सेल निर्मितीसाठी मदत घेऊन जेव्हा टाटाने 2020 ईव्ही उत्पादन सुरू केले तेव्हा बहुतेक भाग आयात केले गेले. पण आता 50% पार्ट्स हे आता इन हाऊस बनवले जाणार आहेत. आमची योजना प्रत्येक गोष्टीचं स्थानिकीकरण करण्याची आहे. चुंबक वगळता मोटरचे सर्व भाग पुढील काही वर्षांमध्ये स्थानिक पातळीवर तयार केले जातील. सेल वगळून बॅटरी इन हाऊस बनवली जाईल आणि कंपनी स्वतःच्या बॅटरी व्यवस्थापन प्रणालीवर काम करते असं त्यांचे CEO गोयल सांगतात. टाटांनी जरी ईव्ही क्षेत्रामध्ये दमदार पाऊल टाकलं असलं तरी पुढे त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र आव्हानांना तोंड देण्यासाठी टाटा सज्ज आहे. 2030 देशात विकल्या जाणाऱ्या सर्व कारपैकी 30% कार इलेक्ट्रिक व्हाव्यात अशी सरकारची इच्छा आहे. आणि हे उद्दिष्ट सर्वसामान्य लोकांना आशादायी वाटत असलं तरी व्यावसायिक ठिकाणी स्पर्धा सोपी नाहीये. दक्षिण कोरियाच्या हुंडाई मोटर आणि किया मोटर्स यावर्षी भारतामध्ये ईव्हीची विक्री सुरू करण्याची योजना आखतात. जरी त्यांची मॉडेल्स मोठी आणि जास्त किमतीची असली तरी काही प्रतिस्पर्ध्यांकडून गॅसोलिन आणि इलेक्ट्रिक हायब्रिड्स लॉन्च करण्यात येण्याची अपेक्षा आहे.